नमस्कार मी वैद्य सुविनय दामले चैत्र महिन्यामधले सण आपण बघतो आहे आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा आणि त्यासाठी आपण तयारी करतो आहे घराची साफसफाई आवराआवरी सडा सारवण इथपर्यंत येऊन आपण पोचलो त्यानंतर काय केलं जातं हो सारवण तसंच ठेवलं जातं का नाही या सारवणावर छानपैकी रांगोळी घातली जाते पांढऱ्या रंगाची दगडाची रांगोळी अथवा कुंडा जळून त्यापासून तयार केलेली रांगोळी देखील काही ठिकाणी घातली जाते किंवा काही ठिकाणी चक्क पीठही वापरलं जातं किंवा गोपीचंदन देखील वापरलं जातं जिथे जे असेल तिथे ते वापरलं जातं परंतु रांगोळी हा एक भारतीय परंपरेचा एक अनमोल खजिना आहे असं मला वाटतं ह्या रांगोळीमध्ये अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात जसं ठिपक्याची रांगोळी किंवा फ्री हँड रांगोळी किंवा आताची संस्कार भारतीची रांगोळी ह्या अनेक प्रकारांमध्ये आपल्याला कलेची बरसात बघायला मिळते रंगांची विविधता मिळते कलेला सृजनाची जोड मिळते नवनवीन चमत्कार किंवा नवनवीन कला आविष्कार आपल्याला सुचत जातात काय केलं की चित्र कधी आकर्षक दिसेल यासाठी सौंदर्यदृष्टी मुळात असणं आवश्यक आहे या सणांच्या माध्यमातून आपल्या मुलांमधली ही सौंदर्यदृष्टी जागृत करण्यासाठी हा रांगोळीचा थाट आपण मांडत असतो दरवाज्यावरची रांगोळी वेगळी असते तुळशीच्या समोरची रांगोळी वेगळी असते अहो एवढंच काय तर प्रत्येक सणाच्या निमित्ताने काही रांगोळ्या वेगळ्या घातल्या जातात मग लक्ष्मीपूजनाची रांगोळी वेगळी आहे दीपावलीची रांगोळी वेगळी आहे किंवा बोडण नावाचा एक प्रकार केला जातो त्याची रांगोळी वेगळी आहे ह्या प्रत्येक रांगोळीमधनं त्या देवतेला आपण आवाहन करत असतो की तुझ्या स्वागतासाठी या जणू पायघड्याच घातलेल्या आहेत तुझं या आमच्या घरामध्ये नेहमी स्वागत आहे या देवतांना जेव्हा आपण आवाहन करतो तेव्हा त्यांचं स्वागत आपण अतिशय आनंदाने करत असतो आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण या रांगोळ्यांचा वापर करत असतो अनेक रंगांच्या या रांगोळ्या अत्यंत सुबकरितेने घातलेल्या बारीक रेषांपासून देखील रांगोळ्या अशा उधळल्या जातात या रांगोळ्यांचा कलाविष्कार ही भारतीय संस्कृतीची जगाला मिळालेली देणगी आहे रांगोळी हा प्रकार फक्त भारत आणि भारतामध्येच बघायला मिळतो अन्य कोणत्याही देशामध्ये रांगोळी या शब्दाविषयी माहिती देखील नाही का माहिती नाही कारण हे भारतीय संस्कृतीचं मूलभूत अंग आहे रांगोळी आणि त्याच्यातलं सौंदर्य धन्यवाद